नमस्कार, मी बाळासाहेब बाबूराव धर्माने राहणार विलवडी तालुका संगमगड जिल्हा अहमदनगर। दादानं भाऊचा धक्का या चित्रपटामध्ये माझं सुंदर असं सिलेक्शन झालं आणि योग आलानुसार कार्यशाळेचा या ठिकाणी कार्यशाळेला आलो आम्ही उस्मानाबाद येडशीमध्ये डॉक्टर सोनवणे कॉलेज। तर या ठिकाणी कार्यशाळेमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही कार्यशाळेसाठी ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस येताना सुंदर असा निसर्गरम्य वातावरण होतं आणि खरोखरच हिरवीगार झाले। अगदी हवेरोडपासून 4 किलोमीटर अंतरावरती डोंगराळ भाग परिपूर्ण सुंदर हवा अशा या सुंदर हवेमध्ये सुंदर असे तिन्ही बाजूंना तळे होते, पाण्याचे छान छान तळे होते आणि सुंदर असा हिरवगार परिसर। आणि ज्यावेळेस आम्ही कॅम्पसमध्ये या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ज्यावेळेस आम्ही सर्वांनी एंट्री केली आणि खरोखरच आम्हाला एक धक्काच बसला आणि आम्हाला नक्कीच वाटलं आमचा भाऊचा धक्का आता सक्सेस होणार। सुंदर असं वातावरण, सकाळची सूर्यकिरणे, त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर आणि स्वच्छ हवा, प्रशस्त कॅन्टीन, सुंदर अशी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी झालेली होती। प्रशस्त कॅन्टीन राहण्यासाठी राहण्यासाठी रूम्स, त्या रूम्समध्ये फॅन, त्याचबरोबर झोपण्याची कॉट, काठी, सर्व व्यवस्था। सकाळी 4 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत पूर्ण गरम पाणी असतं, गार पाणी असतं आणि सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी अगदी सुंदर वातावरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे माननीय श्री संजयजी पाटील सर, त्याचबरोबर शंकर सर, त्याचबरोबर सिद्धू सर, त्याचबरोबर आमचे रॉयल दादा, त्याचबरोबर आमचे दीपक सर, या सर्वांचं अगदी मनापासून एवढी जबरदस्त त्यांनी आम्हाला शिकवलं, एवढं छान असं ट्रेनिंग दिलं। ॲक्टिंग क्षेत्रामध्ये अभिनय कसा करावा माननीय पाटील सर यांनी शिकवलं, मोमेंट कसे असावे, कसे ॲक्शन केलं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही तो ॲक्ट दाखवला पाहिजे। त्याचबरोबर आमचे शंकर सर ॲक्शन मास्टर, फाईट मास्टर, समोरच्या विरोधकाला, समोरच्या गुंडाला, समोरच्या व्यक्तीला कशी स्पंच मारायची, कशा पद्धतीने चाकूचे वार करायचे, कशा पद्धतीनं गोळी जर लागली तर रक्त म्हणजे गोळी कशी लागते, त्यावेळेस ॲक्शन कशी करायची, फाईट मारल्यानंतर ॲक्शन कशी करायची, पोटात मारल्यानंतर पोट कसं करायचं, या सर्व बाबी शंकर सरांनी आम्हाला एक त्यामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या। दीपक सरांनी डान्स कसा करायचा, डान्सच्या मूवमेंट कशा असतात, कशा पद्धतीनं गाण्यावरती स्टेप असतात, त्या स्टेपवरती कशा पद्धतीनं डान्स करायचा, ह्या गोष्टी आम्हाला दीपक सरांनी शिकवल्या। त्याचबरोबर या सुंदर अशा वातावरणामध्ये सकाळी आम्ही 4 वाजता उठायचो आणि आम्हाला उठवण्यासाठी अगदी तन्मय या ठिकाणी आम्हाला सकाळी उठवायला यायचं, 4 वाजता दरवाजा वाजवायचा आणि कधी असं माहिती नव्हतं एवढ्या सुंदर वातावरणात गाढ झोप यायची, दिवसभर थकलेला असतो आणि रोज 5 वाजता तन्मय आम्हाला उठवायला यायचं आणि 6 वाजता राईट आम्ही डॉट आंघोळ वगैरे फ्रेश होऊन अगदी 6 वाजता सकाळी ग्राउंडवर उभं राहायचं। दादांनो अप्रतिम वातावरण असायचं सकाळचं, खरोखर ती सुंदर अशी सकाळची सोनेरी पहाट, कधी कधी या दिवसात सूर्याचे किरणे नजर पडायचे, सुंदर असं ढगाचं वलय, कधी कधी काळभोर दिसायचं तर कधी कधी निळभोर दिसायचं आणि अशातूनच ते डोकवायचे ते सूर्यनारायण महाराज। अगदी छान ते वातावरण, हवेत सुंदर असा गोरवा, सुंदर अशी गार वाऱ्याची झुलक अंगाला लागायची आणि ती सोनेरी किरण अंगावरती पडायची आणि खरोखरच आणि त्यातच शेजारी असणारे धबधबे शांत वातावरणामुळे त्या धबधब्यांचा आवाज यायचा।
आणि खरोखरच निसर्गाची समृद्धी म्हटलं की हा वातावरण पाहायला यावं आणि त्याच्यामध्ये मोरांचे किरमिलाट, मोरांचा सुंदर असा सुरेख आवाज, पक्ष्यांचा किरमिलाट आणि खरोखरच त्यामध्ये अशी अन्य पशुप्राणी आम्हाला पाहायला मिळाले. आणि या वातावरणामध्ये सकाळी आम्ही शंकर सर, आम्हाला पाटील सर, दीपक सर, हे सर्व आम्ही सर्वजण, टोटल आमचा सगळा स्टाफ, सर्व आमचे आर्टिस्ट अगदी फ्रेश मनाने अगदी विविध नाना प्रकारचे स्फूर्ण कपडे घालून यायचे. अगदी पाहायला खूप छान वाटायचं आणि सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाचे चेहरे अप्रतिम दिसायचे, एवढे छान दिसायचे काय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो जोश, ती डोळ्यातली नजर, चेहऱ्यावरचे हावभाव अगदी अवघड. आणि खरोखरच मग आम्ही उठायचो. ज्यावेळेस सरांनी आम्हाला काही व्यायाम शिकवले, खूप छान व्यायाम शिकवले, आणि ज्यावेळेस त्या डोंगरावर त्यांनी चालत चालत जायचो ना, वा कसं सांगतो, सकाळी 6 वाजता आलो, थोडासा व्यायाम केला की सर आम्हाला 3 किलोमीटर पायी चालत द्यायचे. आमचे कॅम्पसचे सर्व आर्टिस्ट, कुणी गाणे बोलायचं, कुणी नकला करायचं, कुणी शिकवायचं, कुणी हसवायचं, अगदी अप्रतिम ते वातावरण. आणि या वातावरणाला खरोखरच आम्ही तर विसरू शकत नाही. आणि खरोखरच आमच्या डोक्यामध्ये जो गंज जो चढला होता ना, अगदी तो गंज नेहमी गेला, खरोखर गंज नेहमी. ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर अगदी नॉर्मल छटा होती. आणि ज्यावेळेस आम्ही 5व्या दिवशी ज्यावेळेस आम्ही जाणार, त्यावेळेस प्रत्येकाचं वजन आम्ही चेक केलं. नक्कीच आमचं 1/2 किलो वजन कमी झालं, पण वा स्मार्ट क्विज मला खूपच वाटतं. चेहऱ्यावरचे भाव हवं झाले आणि खरोखरच या ठिकाणी आम्ही दगड म्हणालो होतो. आणि या ठिकाणी आम्ही आज 100% कलाकार होऊन आम्ही या ठिकाणी 5व्या दिवशी आम्ही जाणार आहोत. आणि खरोखरच एकूण व्यायाम करून आलो का, त्याच्यानंतर पळणं, चालणं, हसणं, कुदळणं, त्याच्यामध्ये कोणी चुकलं का डिसिप्लिन, पाटील सर हे झालं ते झालं, अल्प झालं तंब झालं, शंकर सर हे झालं ते झालं, अल्प झालं खाली सर खरं तर तुम्हाला असं तसं अनेक आम्हाला थोडासा एक आर्टिस्ट जरी चुकला तर सर्व आर्टिस्टला पनिशमेंट भोगायला लागायचं. रागायचा, खूप रागायचा, हे काय एवढं बरोबर असतात का आर्टिस्टच्या सुद्धा किंमत दिली जाते का, हे मनमन वाटायचं. पण जो खरा आर्टिस्ट असतो ना त्याला डिसिप्लिन खेळायला. आज या ठिकाणी शंकर सर, या ठिकाणी आदरणीय पाटील सर, खरोखर ते आमचं नाट्य नेतृत्व, नाट्य मार्गदर्शक साधारण असते, आनंद होतो मला. खरोखर दगडाचा हिरा केला म्हणतात ना, दगड तो दगडच, गोळा तो गोळा, पण नाही अहो, जसं गाळात कमळ असतं, जसं गाळात कमळ असतं ना, तसं गाळातले कमळ आम्हाला 5व्या दिवशी दिसले. ते दुसरे आम्हाला पाटील सरांच्या भेटी खूप छान, खूप छान प्रकार अशा पद्धतीने व्यायाम चालू. 9 वाजता नाश्ता, मस्त चहा, एकदम स्वादिष्ट नाश्ता. ते झालं तर गरम पाण्याला पुन्हा आलो, पुन्हा आलो, अगदी सुंदर आहे, अगदी छान छान कपडे घालायचे. पुन्हा आम्ही लेक्चर द्यायचे, लेक्चर आल्यानंतर अगदी सगळं असायचं, हसून खेळून टाळ्यावर सगळ्यांचं स्वागत करायचं. ते झाल्यानंतर आम्ही कसं करायचं, ऍक्टिंग कसं करायचं, प्रत्येकाकडून रिहर्सल करण्यात आले, ऍक्ट कसं करायचं असतं, सांगत गेले, बोलत गेले, ओरडत गेले, शिकवत गेले, डॉट मारत गेले, पण तिने आज आम्हाला 100% तिने आम्हाला कलाकार बनवलं. आणि असं करता 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 असे क्लास आम्ही चालायचं. दुपारी 12 वाजता आमचा जेवणाचा प्रोग्राम होता. जेवण मला घरची आठवणच झाली, माझ्या म्हणजे एक आपल्या घरातली व आमच्या घरच्या चपात्या द्यायचा विषय खालास, आमच्या चपात्या घेतल्या छान होत्या, अप्रतिम भाजी, अप्रतिम स्टाफ, अप्रतिम. या क्वालिटीमध्ये सगळा जो स्टाफ सर्वांनी मदत केली. या ठिकाणी सोनमोली सर स्वतः या ठिकाणी विजिटला आले, तिने मार्गदर्शन केलं, तिने पाहिलं, तिने आम्ही त्यांनी आम्हाला चहा द्यायला नेलं, आमच्यासोबत गप्पा मारल्या. त्याचबरोबर या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून माननीय प्राचार्य सर, या ठिकाणी मोरे सर आहे, मोरे सरांनी आपली छान मार्गदर्शन केलं. ते पण ॲक्टिंगमध्ये असतात, तेही तोही उल्लेख केला या ठिकाणी.
आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं मग सुंदर सुंदर मार्गदर्शक घडलं, सुंदर असं या ठिकाणी आम्हाला वातावरण लागलं आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण वगैरे आमचं या ठिकाणी व्हायचं. संध्याकाळी जेवण रात्री 7-8 वाजेपर्यंत अगदी जल्लोष, भयानक जल्लोष, झोपा येत नव्हत्या एवढं थकायचं, खूप थकायचं. पण 5 वाजता तन्मय आमची दरवाजे थोर वाजवायचा, सगळे उठायचे, फ्रेंड्स मला द्यायचे, हसायचे, खेळायचे, भागवायचे, सकाळचं तोच फिरायला जाणं, नाचणं, कुदळणं, ऍक्टिव्ह करणं, नाचणं, हे करणं, बॉक्सिंग करणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि खरंच जाता जाता पुन्हा एकदा सोनोने कॉलेज त्याचबरोबर आदरणीय माननीय सोनोने सर यांचं फिरवा अभिनंदन, त्याचबरोबर आमच्या लाडकं नेतृत्व माननीय आदरणीय संजयजी पाटील, त्याचबरोबर आमचे सर्व आर्टिस्ट, त्याचबरोबर आमचे शंकर सर, त्याचबरोबर भाई सर, त्याचबरोबर सिंधू सर, त्याचबरोबर आमच्या सर्व आर्टिस्टांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सांगायचं राहिलं भाऊचं धक्का म्हणजे भाऊ कदम विजय पाटकर, त्याचबरोबर अशोक सरा, त्याचबरोबर सागर कारंडे, त्याचबरोबर भरत गणेश्वर, असे अनेक प्रकारचे कलाकार या चित्रपटामध्ये काम करतात. या चित्रपटामध्ये आम्ही भाऊचा धक्का हे सक्सेस करून दाखवणारच आणि आमच्या पाटील सरांचं नाव आम्ही रोशन करून दाखवणारच. धन्यवाद. मी बाळासाहेब.